हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अणिलणंतवर आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कंदी पेढा. चला तर पाहू त्याची कृती. सर्वप्रथम मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे, म्हणजेच दूध पावडर एव्हरीडे कंपनीचं घेतलेलं आहे आणि हे पॅकेट 20 ग्रॅमचं आहे. एक पॅकेट 15 रुपयाचं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं दूध पावडर किंवा मिल्क पावडर वापरू शकता. मी इथे एव्हरीडे कंपनीचं वापरलेलं आहे. आता हे सर्व पॅकेट मी फोडून, साधारण 4 पॅकेट लागलेले आहेत मला 20 ग्रॅमचे. तर एक वाटी तयार झालेलं आहे मिल्क पावडर आपलं. तुम्ही पाहू शकता या वाटीने मी घेतलेलं आहे मिल्क पावडर, म्हणजेच दूध पावडर. आता आपण 1 चमचा तूप टाकून घेऊ एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये. लागल्यास अजून तूप वापरणार आहोत आपण. आणि हे तूप वितळल्यानंतर आपण जे मिल्क पावडर घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता तूप चांगलं वितळलेलं आहे. मी इथे नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे. तुम्ही कोणतेही पॅन वापरू शकता, पण नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आपलं मिश्रण करपणार नाही. एक वाटी मिल्क पावडर टाकलेलं आहे. आता याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. स्लो गॅसवरच परतवायचं आहे हे मिश्रण. याला बराच वेळ लागेल. यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकणार आहे मी. तुम्ही पाहू शकता पहिले ज्या चमच्याने टाकलं त्याच चमच्याने मी अजून 1 चमचा तूप टाकलेलं आहे. अजून पुन्हा हे मिश्रण आपण एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. महत्त्वाची गोष्ट, हे मिश्रण एकसारखं भाजतच राहायचं आहे, नाहीतर करपू शकते. या मिश्रणामध्ये आपण जे तूप वगैरे टाकले ते चांगलं मिक्स होऊन एकसारखं कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे. थोडासा बदामीसर कलर येईपर्यंत थोडा वेळ लागेल, पण कंटिन्यू याला हलवतच राहायचं आहे मंद आचेवर. तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं हे मिश्रण थोडंसं लालसर झालेलं आहे. आता याला एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर करपू शकते आपलं मिश्रण. म्हणूनच मी इथे नॉनस्टिकच्या पॅनचा वापर केलेला आहे. अजून थोडा वेळ आपण हे मिश्रण भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा अजून जास्त आपलं मिश्रण लालसर झालेलं आहे. थोडासा बदामीसर कलर आलेला आहे. अजून थोडा वेळ भाजून घेऊ याला. आता आपण या स्टेजवर, यामध्ये छोटा बाउल आहे हे चटणीसाठी जो वापरतो आपण, त्या बाउलनी 1.5 वाटी दूध टाकलेलं आहे छोट्या वाटीने. आणि आता हे मिश्रण ओलसर झालेलं आहे आणि त्याचं थोडंसं ओलसरपणा वाटत आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आता हे मिश्रण पुन्हा एकसारखं भाजत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण कोरडं होणार नाही. यालासुद्धा बराच वेळ लागेल, त्यामुळे याला एकसारखं कंटिन्यू हलवतच राहायचं आहे. प्रेस करत करत एकसारखं हलवत राहायचं आहे. बराच वेळ झालेला आहे आणि आपलं मिश्रण जवळपास आता कोरडं होत आलेलं आहे. कोरडं झाल्यानंतर हे मिश्रण एकदम ड्राय वाटायला लागतं आणि आवाज पण येतो ड्राय झाल्यानंतर या मिश्रणाचा. आता हे मिश्रण जवळपास आपलं तयारच झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम कोरडं झालेलं आहे. अजून 2 ते 3 मिनटं आपण हे मिश्रण भाजून घेऊ. पहिल्यापेक्षा पूर्ण ड्राय झालेलं आहे मिश्रण. आता आपण या स्टेजवर आपलं भाजून झालेलं असल्यामुळे गॅस बंद करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता हे मिश्रण कढई वरून खाली ठेवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. 10 ते 15 मिनटं लागेल याला थंड होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. प्लेटमध्ये काढून घेण्याचं कारण, कढई आपली गरम असल्यामुळे या मिश्रणाला थंड होण्यासाठी बराच वेळ लागेल. जर आपण हे मिश्रण प्लेटमध्ये काढलं तर लवकर थंड होईल. म्हणून तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याला थोडा वेळ थंड होऊ देऊ. आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण बारीक होईपर्यंत 2 ते 3 वेळेस हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे.
जेणेकरून आपल्या मिश्रणामध्ये जे गोळे तयार झालेले आहे ते बिलकुल राहणार नाहीत आणि आपलं जे मिश्रण आपण भाजून घेतलेलं आहे ते पूर्ण एकदम बारीक सॉफ्ट होईल। तुम्ही पाहू शकता मी हे मिश्रण बारीक मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे, 2 ते 3 वेळेस फिरवलेलं असल्यामुळे चांगलं बारीक झालेलं आहे। यातले गोळे सगळे निघून गेलेले आहे। आता हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ज्या वाटीनी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनी, छोटी वाटी आहे ही आपण चटणीसाठी वापरतो ती, त्या वाटीनी 1.5 वाटी किंवा 1.25 वाटी साखर घ्यायची आहे। आणि जास्त गोडपणा हवा असल्यास तुम्ही थोडं टेस्ट करून पाहू शकता, साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शकता। मी इथे पिठी साखर वापरलेली आहे 1.25 वाटी। आता हे सर्व मिश्रण आपण पूर्ण मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये गोळे वगैरे काही राहिले नाही पाहिजे। आणि काही काजू बदाम घेतलेले आहे, पिस्ता पण घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स वापरायचे ते वापरू शकता। मी इथे किसनीनी हे सर्व मिश्रण बारीक करून घेत आहे, याचे स्लाइस करून घेत आहे। तुम्हाला जर कट करून घ्यायचे असेल अडकीत त्यांनी, तुम्ही त्याच्यानेसुद्धा अडकीत त्यांनीसुद्धा कट करू शकता। तुम्ही पाहू शकता मी इथे आता बदाम याचे काप करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्हाला आवडत असेल तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे साच्याच्या साह्याने म्हणजेच किसनीच्या साह्याने स्लाइस करून घेतलेले आहेत। याचे हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण जे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला मनुका आवडत असेल तर तुम्ही मनुका पण टाकू शकता। आता हे मिश्रण मिक्स करून यामध्ये विलायचीची पूड किंवा जायफळ पूड पण तुम्ही वापरू शकता तुमच्या टेस्टनुसार। मी इथे चिमूटभर घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता हे पुन्हा मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे। आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी म्हणजेच पेढे बनविण्यासाठी 2 ते 3 चमचे दूध लागेल। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे दूध, थोडं थोडं टाकायचं आहे। सुरुवातीला मी 2 चमचे वापरलेलं आहे। जर समजा आपला पेढा तयार होत नसेल तर मी अजून 1 चमचे यामध्ये दूध टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता बाइंडिंग अजून आली नाही, त्यामुळे अजून 1 चमचा मी दूध घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसारच घ्यायचं आहे। आता पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही याचे लाडू किंवा पेढे पण तयार करू शकता। मी इथे छोटे छोटे पेढे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे सर्व पेढे आपण तयार करून घेऊया। तुम्हाला जर मोठा आकार हवा असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे पण करू शकता। आता हे पेढा तयार झालेला आहे, अशाच प्रकारे अजून पेढे तयार करून घ्यायचे आहे। आणि आपण एका वाटीमध्ये पिठी साखर घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता दुसरा पण पेढा इथे तयार होत आलेला आहे। आता आपण जी पिठी साखर वापरलेली आहे त्यामध्ये हे जे पेढे तयार करून घेतले ते घोळून घ्यायचे, डिप करून घ्यायचे, जेणेकरून आपली पिठी साखर यावर लागली पाहिजे। आणि ते पेढा प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व पेढे तयार करून पिठी साखरेमध्ये घोळून सर्व पेढे इथे काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करायचं आहे। अशा प्रकारे आपले सर्व कंदी पेढे अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे। आता याच्यात काही ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण काप करून घेतले, त्याच्याने मी इथे गार्निशिंग करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता तुम्ही यामध्ये चारोळीसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। अशा प्रकारे अगदी टेस्टी, अगदी विकतच्यासारखी टेस्ट येते याला, आपले कंदी पेढे तयार आहे। तुम्ही पण याची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।